यांच्या विचाराला आणि प्रतिमाला ती वार वंदन करू. आज अख्ख्या जगावरती करोनाचं सावट असताना आज आपण या क्रांतीभूमीवर जमलेलो आहोत. आणि पहिल्यांदा मी या पुण्याच्या प्रशासनाचं, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटचं, कलेक्टर, एसपी आणि इतर सर्व मंडळी ज्यांनी ज्यांनी हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं परंतु कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची अटकळ होती. कारण 1927 सालापासून बाबासाहेब आंबेडकर या क्रांती स्तंभावर येत होते आणि बाबासाहेबांचं स्वतःच म्हणणं असं होतं की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर इथे नेहमी यायचे. आणि त्यामुळंच आज ती प्रथा आम्ही सुद्धा आंबेडकर फॅमिलीनी आतापर्यंत चालू ठेवलेली आहे. आणि त्यामुळे मला धन्यवाद द्यायचे की अशा वेळेला या प्रशासनाने सुद्धा या इथे करोनाच्या काळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेऊन एक अत्यंत चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. त्याबद्दल मी प्रशासनाचे अत्यंत धन्यवाद देतो. या इथे त्याचबरोबर ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीनं हा संपूर्ण कार्यक्रम नियोजित केलेला आहे. त्याचबरोबर कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने ते संपूर्ण सजावट करण्यात आलेली आहे. आणि सर्वात अत्यंत सुंदर आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दल, खरं म्हणजे या देशामध्ये आज जातीय धार्मिक संघटना यांचं थैमान घडत असताना जर आज या देशामध्ये कोणाची गरज असेल तर या समता सैनिक दलाची गरज आहे. कारण आपल्या जे राज्यघटना आहे ज्याचं प्रीएम्बल आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याच्यावरती आधारित ही राज्यघटना आहे असं बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातलं महत्वाचं हे समता सैनिक दल आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मी मानतो. आणि आज त्यांच्या वतीनं या क्रांती स्तंभाला, या रणस्तंभाला या इथे मानवंदना देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं मी त्यांच्या अत्यंत मोजकेच या इथं या आमच्या सर्व सैनिकांना, सत्ता सैनिक दलाच्या सैनिकांना इथे प्रवेश देण्यात आला. आणि त्यांनी सुद्धा जेवढ्यांना प्रवेश दिला त्यांनी सुद्धा अत्यंत योग्य पद्धतीने, अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं हे जे काही सुंदर असं मार्चिंग केलं आणि या स्तंभाला मानवंदना दिली त्याबद्दल मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आज आपण पाहतो की जगाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला कुठेही सापडत नाही की 500 लोकांनी 28,000 सैनिकांचा पराभव करण्याचं जगातलं एकमेव उदाहरण आहे. मी 2 वर्षापूर्वी जेव्हा या इथे जेव्हा गडबड झाली होती त्यावेळेला त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्यांनी मला सांगितलं, आनंदराजी आम्ही या स्तंभाचं संशोधन केलेलं आहे आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की त्यांनीच सांगितलं की या स्तंभाचं ज्यांनी त्या काळामध्ये आर्किटेक्चर काम केलं आणि संपूर्ण स्तंभ बांधला त्यांनी या स्तंभाचा इतिहास आज सुद्धा इंग्लंडमधल्या त्या गव्हर्नमेंटच्या लायब्ररीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास आहे. कशा पद्धतीनं हे युद्ध झालं आणि कशा पद्धतीनं ह्या युद्धामध्ये ही म्हणजे ब्रिटिश सरकार जिंकलं ते म्हणतात आमचा जो प्रमुख होता ब्रिटिश सैनिकांचा जो ब्रिटिश होता तो हे युद्ध लढायला तयार होता परंतु हे जे 500 सैनिक होते ते ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले आम्ही मेरो तरी चालेल, तुम्ही येऊ नका परंतु आम्ही लढणार. आणि एवढ्या पद्धतीनं त्याने सांगितलं आणि ते ऐकायला तयार नाही म्हटल्यावर तो ब्रिटिश
अधिकारी शेवटी तयार झाला आणि मग हे इथं ह्याच भूमीवरती घडल्यात आलं आणि एक चमत्कार घडला. एवढा मोठा म्हणजे पुण्याच्या बाजूला असणारी पेशवाई आणि त्यांचं असणारं एवढं मोठं सैन्य दल त्यांना या मंडळीने पराभूत केलं. अर्धे लोक पळून गेले. हा इतिहास आणि तो इतिहास अजूनही म्हणे ब्रिटन मध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या लायब्ररी मध्ये ज्या आर्किटेक्टने हे केलंय त्याने पूर्णपणे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने या जे कोणी सैनिक जे शहीद झाले त्यांची जी काही वस्त्र वगैरे मिळाली ती त्या स्तंभाच्या खाली ठेवण्यात आली आणि त्याच्यावरती तो स्तंभ उभारण्यात आला असा त्याचा इतिहास आहे. त्यामुळं या रणस्तंभाला एक वेगळं ऐतिहासिक असं महत्व आहे असं मी समजतो. आणि हा सतत या देशातल्या लाडलेल्या पिडलेल्या गाडलेल्या लोकांना एक वेगळी ऊर्जा देणारा स्तंभ आहे ज्याच्यामुळं या देशामधल्या दमलेल्या गाडलेल्या लोकांना खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याची आपलं एक स्वतःच स्वामित्व दाखवण्याची हिंमत या स्तंभामुळे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला या सरकारला सांगायचं आहे, मागच्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला माहित आहे की आज या इथे लोकांना अनेक ठिकाणी अडवत आहेत म्हणून या इथे अत्यंत छोटीशी गर्दी दिसते. करोनाचा सावट असल्यामुळे लोकांना येऊ दिलं जात नाही परंतु कित्येक वेळेला आपण पाहतो की इथे यायला जर पुण्यावरून आपण 10 वाजता निघालो तर इथे माणूस 2-3 वाजता पोहोचतो. 5-7 तास जगात एवढी ट्रॅफिक आहे या दिवशी असते 1 जानेवारीला. त्यामुळं मागच्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही त्या वाघोली पासून ते शिक्रापूर पर्यंत डायरेक्ट बाहेरच्या गाड्यांसाठी फ्लायओव्हर बांधू. माझ या सरकारला सांगणं आहे की अशा पद्धतीचा फ्लायओव्हर इथे बांधा म्हणजे आम्हाला इथं येणाऱ्यांना कुठच्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी या खास करून मला पुण्याच्या पालकमंत्र्याला सांगायचं आहे की त्याने अशा प्रकारचं तात्काळ कामकाज हाती घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे. त्याच पद्धतीनं आज हा जयस्तंभ हा जगाच्या नकाशावर गेलेला आहे. 2 वर्षापूर्वी काय झालं ते सोडून द्या परंतु त्याच्यामुळं एक इतिहास जगाला कळलेला आहे आणि त्यामुळं आज या देशामध्ये येणारी अनेक लोक पर्यटक खास या स्तंभाला भेटी देण्यासाठी येतात आणि त्यामुळं आमची मागणी आहे की हे स्थळ हे पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झालं पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं खास याच्यासाठी एक वेगळा निधी तयार करावा आणि या इथे असणाऱ्या सर्वांना खास करून या इथं जी काय आजूबाजूची गावं आहेत त्यांना सुद्धा एक उद्योगाला चालना मिळेल, पर्यटनाला चालना मिळाल की आपोआप लोकांच्या हाताला कामं मिळतात आणि एक वेगळ्या प्रकारचा उद्योग याच्यातून चालू होऊ शकतो. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की आज या रणस्तंभाच्या आजूबाजूला एक कुंपण घातलेलं आहे परंतु आमची मागणी आहे की हा जेव्हा इथे 1 जानेवारीला लाखो लोक येतात तेव्हा ही संपूर्ण जागा कमी पडते आणि त्यामुळं या इथे 25 एकर जमीन ही या रणस्तंभासाठी कायम देण्यात यावी. कारण तुमच्या काळामध्ये या रणस्तंभाची काळजी घेण्यासाठी म्हणून या रणस्तंभाची काळजी घेण्यासाठी त्या काळच्या ब्रिटिश सरकारनं एक माणूस नेमला होता आणि त्याला 250 एकर जमीन दिली होती. काय तर फक्त काळजी घेण्यासाठी. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला 225 एकर जमीन द्या आणि खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळाला अत्यंत सुशोभित करा. त्याला एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे ज्या पद्धतीने त्या काळचं युद्ध झालं असेल त्याचे शिल्प निर्माण करा. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक स्थळ बनवा अशी आमची मागणी आहे. त्याच पद्धतीनं या इथं याच परिसरामध्ये एका माणसानं इथं अतिक्रमण केलेलं आहे. अनेक वर्ष
हे अतिक्रमण सरकारला आम्ही सतत सांगत असतो आमच्या सर्व समाजातर्फे सांगितलं जातं आंबेडकरी अभियानातर्फे सांगितलं जातं की हे जे अतिक्रमण आहे हे आपण लवकरात लवकर हटवा परंतु आज सुद्धा हे अतिक्रमण हटवलं जात नाही माझं सरकारला म्हणणं आहे आता सरकार म्हणतो नाही की तो कोर्टात गेलाय अरे कोर्टात जाण्यापेक्षा आपण जर ठरवलं तर आम्हाला पूर्ण खात्री आहे प्रशासनाने ठरवलं इच्छा शक्ती दाखवली तर त्याला अजून कुठेतरी आमचं म्हणणं नाही की त्याला निष्कासित करा कारण आम्ही गरिबांचे वाली आहोत आम्ही म्हणतो की लोकांना डोक्यावरती छत्र दिलं पाहिजे त्या कोणाचं छत्र काढू नका परंतु ह्या भूमीतून त्याला कुठेतरी दुसऱ्या आजूबाजूला कुठेतरी त्याला परत दुसरं छत्र द्या अशी आमची सरकारला विनंती आहे आणि हे सर्व क्षेत्र अतिक्रमण मुक्त करा अशी आमची मागणी आहे त्यामुळं सरकारनं या बाबतीत लवकरात लवकर पावलं उचलावी मी आज आंबेडकरी समाजाला इथे धन्यवाद देतो त्यांनी अत्यंत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा विज्ञानवादी आहे त्याने तथागत भगवंताचा बौद्ध धर्म हा जो विज्ञानवादी धर्म घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यालाही समजतं की काळाची गरज काय आहे आणि काळाच्या गरजेनुसार आपण पाहिलं असेल की 6 डिसेंबरला चैत्र 50 लाख लोक दरवर्षी येतात परंतु यावेळेस 5,000 लोकांच्या वरती लोक आली नाही आज या इथे आपण पाहिलं मागच्या वर्षीचा रिपोर्ट आहे 10 लाखाच्या वरती लोक आली आज आपण पाहतो 2-4 हजार लोक आलेली आहेत कारण आंबेडकरी समाज हा एक विज्ञानवादी आहे सुसंस्कृत आहे सभ्य आहे आणि त्याला माणसा माणसाशी कसं वागावं तो माणसा माणसामध्ये भेद करत नाही तो माणसा माणसाशी कसं वागावं हे त्याला चांगलं माहिती आहे आपण ही जगूया आणि इतरांना जगूया हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं प्रिन्सिपल त्याच्या धर्तीवरती चालणारा हा आंबेडकरी समाज आहे आंबेडकरी माणूस आहे आणि म्हणूनच आज मला पूर्ण खात्री आहे आज जरी इथं जास्त माणसं इथं आली नसतील तरी आज या इथं चाललेला हा कार्यक्रम लाखो लोक आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आणि या इथं असणाऱ्या सर्व चॅनेलवाल्यांना धन्यवाद देतो त्या चॅनेलच्या माध्यमातून आज आंबेडकरी अनुयायी आपल्या घरामध्ये बसून हा कार्यक्रम आणि हा रणस्तंभ डोळ्यामध्ये साठवत असतील त्यांनाही मी निळा सलाम करतो आणि त्याचबरोबर या इथं असणारे सर्वच अधिकारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील परत एकदा पोलीस अधिकारी असतील इतर ज्याही जाणी आमच्या रिप्रेसरीचे आमचे मनसोरे बंधू असतील त्या या कमिटीचे समितीचे आमचे वाघमारे असतील आणि सर्वांनी ज्ञानी घरी या कार्यक्रमास सुशोभित करण्यासाठी आणि हा कार्यक्रम झाला पाहिजे यासाठी अत्यंत प्रयत्न केले मेहनत घेतली त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा एवढं सांगू इच्छितो की जोपर्यंत या इथे म्हणजे जोपर्यंत हे संपूर्ण जग आहे हा सर्व देश आहे तोपर्यंत इथे लाखो अनुयायी येणार आणि दरवर्षी या रणस्तंभाला सलामी करणार एवढं मी आपल्याला निश्चून सांगतो आणि परत एकदा हा कार्यक्रम आज कार्यक्रम करोनाच्या मुळे आपण सर्वांनी थोडक्यामध्ये घेतलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने नीटनेटक्या पद्धतीने करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे सरकारला आज आंबेडकरी जनतेने सुद्धा साथ दिलेली आहे हे आजच्या एकत्रित सर्व परिस्थिती आपल्या लक्षात येत आहे त्याबद्दल आंबेडकरी जनतेला प्रशासनाला या संता समिती दलाला ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडियाला आमचे उच्च मंत्रीगण आहेत त्यांना या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आशीर्वाद देतो जय हिंद जय भारत